मैत्रिणींनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, बिगिनर साठी खूपच स्पेशल असा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लेहंगा चोलीचा साइज चार्ट किंवा घागरा चोळी आपण ज्याला म्हणतो त्याचा साइज चार्ट। याच्या आधी मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे लेहंगा चोलीचे आहेत, पण माझे काही सबस्क्रायबर आहेत ज्यांना मेजरमेंट साठी साइज चार्टची आवश्यकता होती, तर स्पेशली बिगिनर साठी मी हा चार्ट घेऊन येत आहे। व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण बघा। आता आपण सर्वात प्रथम बघूयात की मेजरमेंट्स कसे घ्यायचे काय घ्यायचे। आता इथे एक आकृती मी ड्रॉ केलेली आहे, ही जी आहे वरचा भाग हा चोळीचा किंवा त्याला आपण टॉप पार्ट म्हणतो, खालचा भाग आहे त्याला लेहंगा किंवा घागरा असे म्हणतो आपण। माप घेताना काही गोष्टी क्लिअर करते की हा जो गोलाकार असतो त्याला मुंढा म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण मुंढा किंवा आर्महोल। आता इथे जिथे मुंढ्याचा भाग संपतो किंवा हातांचा जो भाग संपतो त्या भागाच्या इथे आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट किंवा छातीचं मेजरमेंट। चोळीचा जो बॉटम आहे, इथे चोळीचा बॉटम आहे, त्या तिथे तुम्हाला वेस्टचं किंवा कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे। इथे सुद्धा कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे, घागऱ्याचा जो वरचा पार्ट आहे जिथे बेल्ट अटॅच करतो तिथे। आणि ही जी आहे घागऱ्याची पूर्ण उंची आहे, याला वेस्ट टू अँकल लेंथ पर्यंतची उंची असे म्हटले जाते। टॉपची जी उंची आहे ती आपल्याला शोल्डर टू वेस्ट लाईनची जी मेजरमेंट आहे तिथपर्यंत घ्यायची। आता आपण साइज चार्टकडे वळूयात। आपण बघूयात वय वर्ष 0 ते 1 पर्यंत, म्हणजे साधारण 6 महिने, 8 महिने, 9 महिने ते 12 महिन्यापर्यंतच्या मुलीसाठी चोळीची उंची किती ठेवायची आहे। तर चोळीची उंची इथे ठेवताना 9 इंच ते 11 इंच तुम्ही ठेवू शकता। 9 इंच ते 11 इंच उंची चोळीची ठेवायची आहे। त्याचबरोबर चेस्ट म्हणजे छाती किती घ्यायची आहे, तर 18 इंच। त्याचबरोबर वेस्ट म्हणजे कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्हाला 16 इंच। आर्महोल घ्यायचे आहे साधारण 3 ते 4 इंच, 3 ते 4 इंच तुम्हाला आर्महोल घ्यायचे आहेत। बरोबर वेस्ट टू अँकल लेंथ उंची, म्हणजे ही जी उंची आहे घागऱ्याची ती किती घ्यायची आहे, तर 1 वर्षाच्या मुलीसाठी 24 इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ शकता। यामध्ये तुमच्या मुलीच्या तब्येतीप्रमाणे बदल होऊ शकतात। ही मेजरमेंट्स जी आहेत ती जी आहेत रेडीमेड ड्रेस जे असतात त्याची ही मेजरमेंट्स आहेत, यामध्ये गरजेप्रमाणे तुम्ही बदल करून घेऊ शकता। 2 ते 3 वर्षासाठी चोळीची उंची 9 ते 11.5 म्हणजे 11.5 इंच तुम्ही घेऊ शकता इथे। त्याचबरोबर छाती किती घ्यायची आहे, तर 20 इंचची छाती घ्यायची आहे। वेस्ट घ्यायची आहे, कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे 18 इंच। आणि आर्महोल तुम्ही इथे घेऊ शकता 3.5 इंच ते 4 इंच। त्याचबरोबर वेस्ट टू अँकल लेंथची उंची जी आहे ती 26 इंच घ्यायची आहे। आपण वय वर्ष 4 ते 5 या गटामध्ये बघणार आहोत, तर चोळीची उंची इथे 10 इंच ते तुम्ही 12 इंचापर्यंत ठेवू शकता। त्याचबरोबर छातीचं मेजरमेंट इथे 22 इंच, कमरेचं जे मेजरमेंट आहे किंवा वेस्ट म्हणू शकतो आपण त्याला, ते मेजरमेंट इथे घेताना घ्यायचं आहे 20 इंच। आर्महोल घ्यायचे आहे इथे 4 इंच ते 4.5 इंच, 4 to 4.5 इंच। आणि वेस्ट टू अँकल लेंथचं मेजरमेंट इथे 28 इंच असेल, हे बघा 28 इंच। 6 ते 7 वर्षासाठी आता बघूयात। आता इथे चोळीची उंची घ्यायची आहे 11 इंच ते 13 इंचापर्यंत तुम्ही चोळीची उंची घेऊ शकता। छाती आहे 24 इंच, कंबर आहे 22 इंच, यामध्ये पण तुम्ही बदल करू शकता। आणि शोल्डर तुम्ही 4.5 ते 5 इंच, इथे डॅश करते मी 4.5 ते 5 इंच। त्याचबरोबर पूर्ण घागऱ्याची जी उंची घ्यायची आहे ती 30 इंच घ्यायची आहे। ते 8 ते 9 वर्ष वयाच्या मुलीसाठी 12 इंच ते तुम्ही 14 इंच चोळीची उंची ठेवू शकता। 26 इंच छाती ठेवायची आहे, 24 इंच कमरेचं मेजरमेंट, आणि आर्महोल साधारण तुम्ही 5 इंच ते 6 इंच इथे घ्यायचे आहे। त्याचबरोबर घागऱ्याची उंची घ्यायची आहे 32 इंच। वय वर्ष 10 ते 11 मध्ये तुम्हाला चोळीची उंची घ्यायची आहे 12 ते 14 पॉइंट
5 इंच म्हणजे 14.5 इंच, छाती 28 इंच, वेस्ट जी आहे कंबर ती घ्यायची आहे 26 इंच, आर्महोल तुम्ही इथे साधारण 6 ते 6.5 इंच ठेवू शकता म्हणजे 6.5, आणि पूर्ण उंची जी घ्यायची आहे घागऱ्याची 34 इंच घ्यायची आहे. आता 12 ते 13 वर्ष वयासाठी तुम्ही चोळीची उंची ठेवायची आहे 13 ते 15 इंच, त्याबरोबर छाती ठेवायची आहे 30 इंच, वेस्ट ठेवायची आहे 28 इंच, आर्महोल ठेवायचे आहेत तुम्हाला ऍज इट इज 6.5 इंचापर्यंत तुम्ही ठेवू शकता, त्याचबरोबर पूर्ण घागऱ्याची उंची 36 इंच ठेवायची आहे. आता वय वर्ष 14 ते 16 याकरता छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे 32 इंच, वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे 30 इंच, आणि आर्महोल तुम्ही इथे 6.5 इंच ठेवू शकता त्यापेक्षा जास्त, तब्येतीप्रमाणे इथे चेंजेस करायचे आहेत. त्याचबरोबर घागऱ्याची पूर्ण उंची 38 इंच. वर्ष 16 मध्ये तुम्ही साधारण 17 इंचापर्यंत उंची ठेवू शकता, त्यापेक्षा कमीच असायला हवी साधारणतः 15 ते 16 इंचापर्यंत तिथे उंची घ्यायची आहे, पण स्टँडर्ड साईज मेजरमेंट मध्ये इथे 17 इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ शकता. त्याचबरोबर छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे 34, कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे 32, आणि इथे आर्महोल तुम्ही 6.5 ते 7 इंचापर्यंत घेऊ शकता. पूर्ण उंची घ्यायची आहे घागऱ्याची 40 इंच. त्रिणींनो, अशा प्रकारे घागरा चोळीचा जो साईज चार्ट होता आपला, तो मी इथे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही ह्या जो साईज चार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग करा. आता ही जी सगळी मेजरमेंट्स मी तुम्हाला सांगितलेली आहेत, ती सगळी मेजरमेंट्स जी आहेत ते इंचेसमध्ये आहे, म्हणजे इंचामध्ये आहेत, सेंटीमीटरमध्ये कोणतेही इथे मेजरमेंट्स नाहीयेत. साईज चार्ट हा स्टँडर्ड साईज चार्ट आहे, यामध्ये तब्येतीनुसार तुम्हाला बदल करावे लागतील. ऍज इट इज याला तुम्ही फॉलो करू शकता जर तुमच्या बेबीचं मेजरमेंट आणि हे मेजरमेंट एज वाईज जर मॅच होत असेल तर. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.